माझं नाव दुर्गा पुजारी आहे आणि मी एक धंदा करणार बाई आहे. आम्हाला कोण समाजामध्ये माणसं म्हणून स्वीकारलं जात नव्हतं. हे धंदा करणार बाई आहे, ही वाईट बायका आहे, ही चांगलं बायका नाही. पोरांबद्दल ज्याला भेदभाव होत होता, शाळामध्ये जात होतं, दहावीपर्यंत शिकवत होतं किंवा नववीपर्यंत शिकवत होतं, त्याच्या पुढं शिकू देतच नव्हतं. संस्था जी संग्राम संस्था रजिस्टर झालं, मग आम्ही बदली झालं की विश्वास पटला आम्हाला संस्थेमध्ये. बाबा निरोध एच आय व्ही एड्सबद्दल काम करायला लागलं. मग एच आय व्हीमध्ये काय म्हणून माहीत नव्हतं, निरोधमध्ये काय माहीत नव्हतं. मग निरोधबद्दल आम्ही ट्रेनिंग घ्यायला लागलं. मग आम्ही घेतल्यानंतर बायकांना ट्रेनिंग द्यायला लागलं मीटिंग घेऊन शेणे. आणि त्यामुळं डॉक्टरवर पण विश्वास पडला, आमचं काम करायला लागलं. त्यानंतरनं मग आमच्या जी कम्युनिटीमध्ये गटर असू दे किंवा काय पण कचरा काढायचा असू दे, नगरपालिकेला आम्ही जाऊन अर्ज द्यायला लागलं. मग तिने येऊन शेणे सगळं गटर स्वच्छ करायला लागलं. मग डे पावडर टाकायला लागलं. वरच्यावर आमचं पण काळजी तिने घ्यायला लागलं. पोलीस स्टेशनला वगैरे गेलं, मग गेलं काय भांडणं झालं कुठं काय कम्युनिटी पोलिसांचं बरोबर. मग आमचं रिलॅक्शन चांगलं बसलं. कंप्लेंट पण तिने घ्यायला लागलं आमचं. तसं ट्रक ड्रायव्हरबरोबर काम करायला लागलं. मग ट्रक ड्रायव्हरबरोबर काम करताना त्यांच्याबरोबर मैत्री करून घेतो पहिल्यांदा. एच आय व्ही एड्सबद्दल आम्ही माहिती सांगतो त्यांना, पुस्तक वगैरे देतो, निरोधबद्दल सांगतो, गुप्तरोगाबद्दल सांगतो आम्ही. बाबा त्यांना जर आमच्या ऐकण्यात असलं, मैत्रीण खूप जोस्त झालं, तर सरकार दवाखान्यात नेऊन शेणे इथं इथं जावं म्हणून सांगतो त्यांना. पहिले साडे वगैरे घालत होतं, डोक्यावर पदर वगैरे घेत होतं, पण ते आता ड्रेस पण घालतो, गॉन पण घालतो, रोडवर वगैरे पण बसतो आम्ही, मेकअप वगैरे करतो. मग त्यामुळं की जसं दुसऱ्यांना अधिकार आहे तसं आम्ही पण बायका आहे, आम्हाला पण तसं समाजामध्ये अधिकार आहे.